बॅटिंग करत असताना मिथ इलेव्हन मोहोत टीमला आणि खर्च केला फक्त 6 धावा, जिथे आता गरज आहे खरं तर मोहोत टीमला 6 बॉल आणि 15 धावांची गरज. मिथुन पाटील अद्याप खेळपट्टीवरती आहे. आता मिथुन पाटीलला विस्फोटक रूप धारण करावा लागेल. संघ अडचणीत आलेला आहे आणि अडचणीतून तुम्हाला आता बाहेर न्यावं लागेल. समोर गोलंदाज देखील सेकंड स्पेड घेऊन आला आहे अमित केनी. पहिलाच बॉल चकवलाय, चकवा दिला फलंदाज मिथुन पाटीलला आणि फेकला डॉट चेंडू. समीकरण आता बदलेल, 5 बॉल 15 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी साकारतोय सेकंड स्पेल. पुन्हा एकदा आपण अमित केनीला पाहतोय. वेटन ऑच केला क्षेत्ररक्षक होते पॉइंट मध्ये, कॅच इम्पॉर्टंट होती. जीवनदान दिलं अमित मिथुन पाटीलला. आलिया सिंगल बॅटिंग करत असताना मोहोत टीमला एका धाबीनं संघ पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट फलकावरती 49-49. आता 4 बॉल आणि 14 धाबींची गरज. 4 बॉल 14, एखादा मोठा फटका जो आशेची किरण दाखवेल तो मात्र मोहोत टीमसाठी तो फटका किसावा लागेल जो मॅचला यू टर्न देईल नक्कीच स्मिथ इलेव्हन मोहोत टीमसाठी. समोर हर्षद कडब आहे, नक्कीच फलंदाज अन्वेष पाटील आहे, ज्याच्यामध्ये क्षमता प्रोटेशन आहे. आता स्वतःला सिद्ध करावा लागेल. हा प्रकारचा बॉल लाईन रीड करावी लागेल, लाईन पहावी लागेल. यस, पंचांचा इशाराला बॉल उपस्टंपच्या बाहेर होता. अतिरिक्त एक धाव ॲड होईल मोहोत टीमच्या अकाउंटमध्ये. आता समीकरण बॉल शिल्लक असतील 4-4 करायच्या 13. हा प्रकारचा बॉल फुल केलाय, फुल ऑन सक्सेसफुल ऑन साईडला लॉक केलाय. 6 धावांसाठी अन्वेष पाटीलनं टोकलाय हा संघर्षमय षटकार. समीकरण 3 बॉल 7 धावांची गरज. 3 बॉल 7 मॅच अगदी चांगली आहे. रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळतंय. एका साईडला मिथ इलेव्हन मोहो आणि त्याला फाईट करतोय आर सी सी भगतवाडी. अमित केनी वरती चढवलाय प्रहार. आता 3 बॉल आणि 7 धावांची गरज. 3 बॉल 7 समीकरण अगदी चांगला फटका आपण अन्वेष पाटीलच्या बॅटमधून पाहिलं. 3 बॉल 7 अगदी प्रेशर वाढलंय दोन्ही टीममध्ये. गोलंदाज अमित केनी सेकंड स्पेल फेकतोय. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. ती चांगली लाईन, चांगली गोलंदाजी साकारतोय आणि फेकला डॉट चेंडू. आता समीकरण 2 बॉल 7 धावांची गरज. पा काय मॅच आहे, अगदी हाय ऑटेज मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. रफ अँड टफ मॅच, दोन्ही साईडनं संघर्ष भरपूर चांगला करतात. कारण की तुमचा आजचा संघर्ष आहे ना, हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतात. चांगला संघर्ष देतोय दोन्ही संघ. हा फटका चांगला ऑफ साईडला केला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. फलंदाज अन्वेष पाटीलच्या बॅटमधून आलाय हा चौकार. आता 1 बॉल आणि 3 धावांची गरज. 1 बॉल 3 हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉलवरती ना समीकरण चेंज होतं कंचदा, प्रत्येक बॉलवरती पटरी चेंज करतोय. कधी आपल्याला असं वाटलं होतं की मॅचमध्ये पकड निर्माण करतोय भगतवाडी, की कधी असं वाटतं की मॅचमध्ये पकड निर्माण करतोय मोहसंघ. 1 बॉल 3 धावांची गरज. चला स्पीडअप करा, विनंती असेल आर सी सी भगतवाडी टीमला. आपण जास्त वेळ खर्च करू नका. पंचांदेखील विनंती करेन की आपण लगेच संघ नायकाला ऑन करा. चला अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 1 बॉल 3 धावांची गरज. अन्वेष पाटील ज्याच्यावरती दाखवला टीमनं विश्वास आणि चांगली फलंदाजी देखील साकारतोय. आता हा बॉल खूप महत्त्वाचा आहे. अन्वेष पाटील एकदा जोरदार आल्या. अमित केनी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. 1 बॉल 3 धावांची गरज. समोर अन्वेष पाटील सज्ज आहे. प्रहार केलाय, मॅच फिनिश. ओहो सुपर, सुपर सेबी उपर डुपर टोकलाय अन्वेष पाटील ना षटकार. आणि सामना जिंकतोय मिथ इलेव्हन मोहो संघ. त्याच्यानंतर अन्वेष साठी करतर नशीब शेठ भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज अन्वेष पाटीलला दिलं जाईल. पाच चांगली फलंदाजी. अंतिम क्षणाला 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज होती.